महापौर या बेळगावच्या प्रथम नागरिक आहेत, म्हणून सर्व सरकारी समारंभात त्यांना रितसर सन्मान लाभला पाहिजे. यासाठी सर्व माजी नगरसेवकांनी एकत्रित येऊन महापौरांच्या अवमान कृतीचा निषेध करीत असल्याचे सांगितले. माजी नगरसेवक संघटनेच्या बैठकीत शहरातील विविध नागरी समस्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. गटारी तुंबलेल्या त्या आहेत अशाच आहेत. याच्यामध्ये खरं तर अधिकार वर्गांचा जास्त मोठा दोष असतो आणि त्यांच्याकडनं काम करून घेणं हे आपली जबाबदारी असते. नगरसेवक आणि महापौर उपमहापौर आपली जबाबदारी. तसेच समस्यांच्या सोडवणुकीसाठी महापौर संजोत बांदेकर यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी महापौर संजोत बांदेकर यांच्यासह उपमहापौर नागेश मंडोळकर, गटनेते पंढरी परब, माजी महापौर किरण सायनाव यांनी माजी नगरसेवकांच्या समस्या ऐकून घेतल्या. संघटनेचे अध्यक्ष माजी महापौर नागेश सातेरी, वंदना बेळगुणकर, शिवाजी सुंडकर, मालोजी अष्टेकर, एन बी निर्वाणी, माजी नगरसेवक नेताजी जाधव, रेणू किल्लेकर, अप्पासाहेब पुजारी, संजीव प्रभू, कल्लाप्पा प्रधान, लतिक पठाण, गोविंद राऊत आदींसह इतर माजी नगरसेवक हजर होते. कणबर्गी येथील कत्तलखाने बंद करण्याच्या संदर्भात महानगरपालिकेकडून कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाहीत, त्यामुळे येत्या महानगरपालिका सभागृह बैठकीवेळी पुन्हा एकदा ग्रामस्थांचा भव्य मोर्चा काढण्याचा इशारा माजी महापौर शिवाजी सुनकर यांनी दिला. तुरमुरी कचरा डेपोचा प्रश्नही त्वरित सोडवण्याची मागणी त्यांनी केली. शहरातील रस्त्यांचे खोदाई सत्र कधी थांबणार असा प्रश्न रेणू किल्लेकर यांनी उपस्थित केला. यावेळी महापौरांनी आपण माजी नगरसेवक आणि आयुक्तांची बैठक लवकरच बोलावणार असल्याचे सांगितले. नगरसेवक म्हणून काउन्सिल आम्ही चालवत असतो, पण आपल्या सर्वांचा उद्देश एकच आहे की आपलं बेळगाव शहर स्वच्छ सुंदर आणि आपल्या नागरिकांचं स्वास्थ्य चांगलं ठेवलं पाहिजे आणि महानगरपालिकेअंतर्गत ज्या सुविधा आहेत त्या सुविधा आपल्या सामान्य जनतेपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवणं हा सगळ्यांचा आपला उद्देश एकच आहे आणि तो उद्देश आपण सर्वांनी मिळून साध्य करणं हा एकच आपला त्याच्या मागचा उद्देश आहे. आज आपण गेल्या 4 महिन्यापाठीमागे पण मला आपण एक निवेदन दिलेलं होतं, पण आयुक्तांच्या वेळेअभावी आपली बैठक होऊ शकली नव्हती. आज पुन्हा एकदा आपण माझ्याकडे एक निवेदन घेऊन आलेलं आहात. तर सर्वप्रथम आपली जी मागणी आहे की आयुक्तांबरोबर मीटिंग घेऊन आपल्या एक कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्याबद्दल बरोबर एक जॉईंट मीटिंग आपण नक्कीच करूया. आज ते अचानक दिल्लीला गेलेले आहेत स्मार्ट सिटी अंतर्गत, त्यामुळे उपस्थित नाही आहेत. आणि दुसरा आपला जो विषय आहे शहा कॉम्प्लेक्स आपल्याला मिळावं आपल्या बैठकीसाठी, तर हा विषय आम्ही आमच्या काउन्सिलमध्ये घेऊन तिथे हा विषय पास करण्यात येईल त्यासाठी. आणि दुसरे आपले जे विषय आहेत जे मास्टर प्लॅन आहे, शनी मंदिरचा जो विषय आहे, त्या विषयामध्ये आपल्याला जरी वाटत असेल की महापौर व्हिजिट करत नाहीत, महापौर फिरत नाहीत, पण आमचं सतत काम चालू असतं. आम्ही सगळ्या कामाला फॉलोअप करत असतो. माझ्या स्वतःच्या व्हिजिट चालू आहेत. शनी मंदिरमध्ये मी स्वतः 3 वेळा व्हिजिट केलेली आहे. मास्टर प्लॅन अंतर्गत ज्या ज्या सुविधा पुरवणे आवश्यक आहेत सतत आम्ही अधिकाऱ्यांना सूचना करत असतो आणि आपल्या सर्व ज्या सूचनांची आहे ती दखल घेण्यात येईल आणि त्याच्यातून मार्ग काढला जाईल. विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा. धन्यवाद. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची धनसंचय योजना 26 महिन्यात मिळवा 1.25% परतावा. टोल फ्री नंबर 1800-212-4050.